कारंजातील माजी सैनिक संघटनेतर्फे कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्धात बलिदान दिलेल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कारंजातील माजी सैनिक संघटनेतर्फे 26 जुलै रोजी सकाळी 10 वाजता कारंजातील देवांगणा कॉलनी येथील हुतात्मा स्मारक येथे कारगिल दिवस निमित्त कारगिल युद्धात बलिदान दिलेल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच कारगिल युद्धात बलिदान दिलेल्या शहीदांना पुष्पचक्र वाहून सर्व माजी सैनिक संघटनेतर्फे श्रद्धांजली देण्यात आले. यावेळी माजी सैनिक संघटनेचे संघटना अध्यक्ष राहुल एकघरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व माजी सैनिक पदाधिकारी व सर्व माजी सैनिकांच्या पत्नीसह परिवार कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यावेळी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून भारत माता की जय वंदे मातरम असे जयघोषणा करून सर्व शहीदांना मानवंदना देण्यात आले. याच अनुषंगाने सर्व माजी सैनिक व त्यांच्या पत्नीसह परिवारासह विविध प्रकारचे वृक्षारोपण करून घेण्यात आले व वृक्षांची संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. ही माहिती कारंजा येथून आरएन न्यूजच्या प्रतिनिधी सुनीता डोईफळे यांनी दिली.